हे गाइस, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। और आज मैं आया हूँ घोघरा डैम। और आज मैं डैम तो थोड़ा कम दिखाने वाला हूँ, बट मैं एक ऐसी भाट करके एक जनजाति है उनके बारे में आपको बताने वाला हूँ। तो चलो स्टार्ट करते हैं। आप देख रहे हो, ये इनके छोटे छोटे इन्होंने अपने घर बनाए हैं। आप देख सकते हैं ये पूरा है, मतलब ये दो तीन घर हैं। और ये एक जनजाति है, भाट करके जनजाति है, उसके बारे में आपको मैं बताऊंगा। और ये घोघरा डैम के पास एक पेड़ बना हुआ है, वहाँ पे इन्होंने अपना पूरा बनाया हुआ है। ये प्रॉपर जो भाट समाज है ये अमरावती का है। आप देख सकते हो यहाँ पे एक मंदिर है, चैतन्य हनुमान जी का मंदिर है। और ये इस तरह से इन्होंने अपना पूरा, मतलब ये अभी से नहीं, बहुत दिनों से यहीं पे रहते हैं। और इस तरह से काय नाव आहे रे दादा तुझं? धवन। धवन नाव आहे का? नाव सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग। धवन नाव आहे। ओके, अब देख सकते हो इस टाइप से ये रहते हैं यहाँ पे। और ये देखो खाना वगैरह ऐसे ही बनाते हैं। देखो ये आंटी खाना बना रहे। अब इनका देख सकते हैं पहनावा कैसा है, क्या है, पूरा दिख रहा होगा आपको। इस तरह से रहते हैं ये। ये देखो आपकी, ये बहुत दिनों से यहाँ पे रह रहे हैं। दास नवले भाट पुस्तकी का घरो घरी घूमनारा मानूस आओ। और आमचे घर तिथ फतेहपुर शिवनगाव ला आमचे घर कमसे कम 60 आहेत। 60 आम्ही त्या गावला 100 वर्षापासून राहतो। आमचे घरकुल आले पण आम्हाला कोणी घरकुल देऊन नाही राहिलं बा। तिथं आम्हाला घर नाही, दार नाही, काही नाही। तिथे आम्ही आमच्या गावला पाल देऊनच राहिलो हो। पण आम्हाला ते काही देऊन नाही राहिले लोक। पण आम्हाला घरकुल आलं, मोदीजीनं आम्हाला घरकुल दिलं, परंतु आम्हाला गाववाले लोक काही देऊन नाही राहिले हो का? हो बा, ते दुय्यमध्ये पाळलं आहे त्याईनं। ते करतात आम्हाला फक्त मतदानासाठी इस्तमाल। इथून आम्हाला गाडी भरून नेतात पण आम्हाला मतदान करतात। आणि मतदान केल्यावर आम्हाला काहीच पुसत नाही ते लोक। हो, मग तुम्ही काम वगैरे काय करता? मग आम्ही बा घरोघरी जातो, त्याची वंशावळी सांगतो, त्याचे बाप आजे पणाजी आमच्यापाशी लेल राहते गोत्र। मग ते आम्हाला कोणी 21 रुपये देतात, कोणी आम्हाला 2 पायल्या 4 पायल्या गहू देतात, त्याच्यावर आम्ही उदरपोषण करतो बा। कोणा रोजी आम्हाला भेटते, कोणा रोजी नाही भेटत नाही। आणि इथं केव्हापासून राहून आले तुम्ही? इथं आम्हाला झाले कमसे कम आता 8-15 दिवस। 8-15 दिवस याच्या पहिलेही राहत होते हो? आम्हाला नेहमीच येतो आम्ही इथं। तुम्ही नेहमीच आणि गावोगावी फिरतो, कोण्या गावला 8 दिवस राहतो, कोण्या गावला 15 दिवस राहतो, कोण्या गावला 2 दिवस राहतो। पोट भर जित्रोक पोट भरते जित्रोक राहतो। आणि आम्ही आमच्या चाललो बा दुसऱ्या गावला। असं सर हो, आमची फिरस्ती सुद्धा दौरा आहे। ऐसा है इन लोगों का कहना। और इनका, इनको कोई यानी गवर्नमेंट की तरफ से कोई भी इनको नहीं है? और ये पढ़ाई वढ़ाई लिखाई? पढ़ाई काही नाही बा, घरीच आमचे लखरं बाय शिकतात। 12 कडी शिकतो आम्ही, जेवढं आमचं कामापुरतं जेवढं वाचता येते आम्हाला तेवढं शिकवतो, त्याच्यावरती आम्हाला काहीच नाही बा। हो, आणि आम्हाला घरकुल येऊन आम्हाला घरकुल देऊन नाही राहिले गाववाले लोक। कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव आहे फतेहपूर शिवनगाव, तालुका तिवसा आहे, जिल्हा अमरावती। ओके, तुकडोजी मुजरी आपली, तुकडोजीची मुजरी आहे का नाही, तिथंच आमचं गाव आहे जवळच। हो का? हो बा, ते आम्हाला 50 वर्षापासून आम्हाला इस्तमालाच करून राहिले ते लोक मतदानासाठी। हो हो बा, तिथं हर साहेब आले आहेत, पाहून गेलेत आम्हाला। हो, पण काहीच हे नाही आहे, काहीच नाही बा। इस तरह ये लोग है, आप देख सकते हो बेचारे कैसे रहते हैं, क्या रहते हैं, उनका उन्हीं को पता है। आप सोच सकते हो यार कि आपके पास बहुत कुछ है, बहुत कुछ है, आप कर सकते हो। बट ये लोग देखो ना, इनको एजुकेशन की कोई फैसिलिटी है, न किसी प्रकार की कोई फैसिलिटी है। आप देख सकते हो बच्चे, देखो मेरा ये मतलब ब्लॉग तो नहीं है, ब्लॉग नहीं बोल सकता मैं, जस्ट मैं यहाँ से गुजर रहा था तो मैंने सोचा कि चलो यार इनको एक बार इसमें ले लेता हूँ कि ये रहते कैसे है। मतलब एक्चुअल में बहुत से लोग सोचते होंगे कि यार ये लोग रहते कैसे हैं,
मतलब क्या करते हैं, बहुत ही मतलब इनका जीवन बोले तो बहुत ही कठिन है। अपने जैसा एक नॉर्मल आदमी तो सर्वाइव नहीं कर पाएंगे इनके साथ, क्योंकि ठंड हो गया, बारिश हो गया, हर प्रकार के जो मौसम रहते हैं उसमें ये रहते हैं। तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, अरे जग हे कोणाचे सांग भल्या मानसा, असो चुल माटीची खाया मीठ भाकरी, सदा घे नाम हे प्रभुचे गोड साखरी, अरे इसरू नको रे धनाचा लालचा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा, कधी लागे अरे कधी लागे रे वेड्या तुला का गोडी अभंगाची, बघून घे तू अशी मूर्ती सावड्या पांडुरंगाची।